जोरात घंटी वाजते आणि सगळी मुलं धावत ग्राउंड मध्ये एकत्र येतात आणि बॅक साइडला ठेवून सगळी मुलं एकमेकांना रंग लावू लागतात. हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली. सगळी मुलं नळातून पाणी घेऊन एकमेकांवर उधळत असतात. तेवढ्यात शिक्षक तिथे येतात आणि माईक वर बोलू लागतात, सगळ्या मुलांना हॅपी होली. उद्या आणि परवा सुट्टी राहणार आहे तुम्हाला होळीची. तुम्ही तुमचे मित्र, परिवार आणि सोसायटी सोबत होळीच्या रंगबिरंगी सणाचा आनंद घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो, पॉलिथिन मध्ये पाणी भरून किंवा छतावरून कोणावर पाणी टाकणं बरोबर नाही. चांगले रंग आणि स्वच्छ पाण्यासह होळी खेळा. बाजारातून पिचकारी घ्या, त्यात रंग आणि पाणी भरा. मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. लक्षात घ्या की होळी सोबत तुमचा वाईटपणा देखील जाळून टाका. येस सर. तर सगळे मोठ्याने बोला, हॅपी होली, हॅपी होली. सगळी मुलं एकमेकांना रंग आणि गुलाल लावू लागतात. थोड्याच वेळात बस हॉर्न वाजवते आणि सगळी मुलं त्यात जाऊन बसतात. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच टँक मध्ये पाणी भरणं सुरू असतं. मोठे मोठे स्पीकर्स आणि डेक लावले जातात आणि वेगवेगळे बेंचेस लावून त्यावरती रंग ठेवले जातात. गट्टू आणि चिंकी बाहेर पळतच असतात तेवढ्यात आई थांबवते, गट्टू चिंकी थोडं थांबा, आधी कपडे बदला, घाण होऊन जातील. बाहेर होळी खेळायला जाण्यापूर्वी आधी अंगाला थोडं तेल लावा, याने अंगाला रंग नाही चिटकणार. आई, हे तर कपडे ठीक आहेत. अगं बाई, तुम्हाला होळी खेळण्यासाठी म्हणून मी वेगळे पांढरे कपडे आणलेत, त्यावर सगळे रंग अजून खुलून दिसतील, छान दिसतील. आता शहाण्या मुलांप्रमाणे कपडे बदला. तुमचे बाबा आणि मी सुद्धा पांढरा कुर्ता घालणार आहे. बाबांनी तर प्रॉमिस केलं होतं की ते मला बंदूकवाली पिचकारी आणतील. तेवढ्यात बाबा आत येतात. सरप्राईज, ही तुमच्या दोघांसाठी पिचकारी, ही बंदुकी सारखी आणि ही गन सारखी. चिंकी पिचकारी बघून उड्या मारू लागते. वाव बाबा, किती छान पिचकारी आहे, मजा येईल, मजा येईल. आता प्रॉमिस करा, कोणाच्याही डोळ्यावरती पिचकारीची धार मारणार नाहीत. प्रॉमिस बाबा. आणि हो, बलूनही फोडायचा नाहीये आणि कोणी आणला तर त्याला मना करायचंय. ओके बाबा. मग आई, बाबा, गट्टू, चिंकी सगळे तयार होऊन बाहेर येतात. सगळे एकमेकांना रंग लावायला जातात. चिंकी पोडियम वर जाऊन नाचू लागते. अरे चिंकी, तू तर नाचायला लागली, किती मजा येते. गट्टू, तू पण ये. गट्टू ही नाचू लागतो. थोड्या वेळानंतर बंटी, गुड्डी आणि सोसायटीतली इतर मुलंही येऊन नाचू लागतात आणि खूप धमाका करू लागतात. रंग उधळलाय, धूम चाललीये. त्यांना बघून सगळे मोठे देखील नाचू लागतात. तेही पुन्हा एकदा मुलं होऊन जातात. तेव्हा अंकल ग्लास मध्ये सरबत घेऊन येतात. कसलं सरबत आहे हे? ऑरेंज आहे, पायनॅपलचं देखील आहे. तुला जे हवं असेल ते तू घेऊ शकतोस बेटा. काका, कोल्ड ड्रिंक नाहीये का? ते हेल्थ साठी चांगलं नसतं बेटा, मुलांनी तर ज्यूसच प्यायला हवं. सगळे जण ज्यूस घेतात. तेवढ्यात बंटी, चिंकी आणि गुड्डीचा हात पकडून त्यांना टाकीकडे घेऊन जातो. सगळे जण तिथे आपली पिचकारी भरतात आणि आकाशात उडवतात. होळी आहे. बंटी सुद्धा आपल्या बंदुकीच्या पिचकारीला भरून सगळ्यांवर रंग टाकतो. गुड्डी आणि चिंकी इकडे तिकडे पळू लागतात. बाकी मुलं सुद्धा खूप उड्या मारत असतात. बंटी पळत जाऊन गुलालाची प्लेट घेऊन येतो. अरे गट्टू, हे काय, तू तर ताटलीच घेऊन आलास. थाम, मी लाल रंग घेऊन येते, हा तर फक्त गुलाबीच आहे. गुड्डी धावत जाऊन लाल रंगाची ही प्लेट घेऊन येते आणि सगळ्यांच्या गालावर गुलाल लावते. हा रंग निघेल ना? हो बाबा, हे तर सगळे नैसर्गिक रंग आहेत. घाण तर ते रंग असतात जे उतरतच नाही. आणि असं बोलता बोलता ती रंगाची प्लेट ती बंटीवरती सरळ उधळून देते. सगळी मुलं टाळ्या वाजवून हसू लागतात आणि बंटी हात सोडून गुड्डीच्या मागे धावत सुटतो. तू मला पकडू शकत नाही, कारण माझ्यासारखं जोरात तू पळूच शकत नाही. सगळी मुलं दोघांच्या खोड्या बघून हसत असतात. सगळे एकमेकांना रंग आणि गुलाल लावून नाचत आणि उड्या मारत असतात. दुरून सोसायटीतली सगळी मोठी मंडळी हे बघून अगदी खुश होत असतात आणि पोडियमवर जाऊन ती नाचू लागतात. थोड्याच वेळात येऊन काका म्हणतात, आता आपण
म्युझिकल चेअर खेळू, जो यात जिंकेल त्याला बक्षीस देण्यात येईल. 20 खुर्च्यांनी मिळून याची सुरुवात केली जाईल. तर ज्याला ज्याला खेळायचंय त्यांनी पुढे या. मी खेळणार. बाकी मुलंही येऊन एकेका खुर्चीवर येऊन बसतात. थोड्याच वेळात गाणं वाजू लागतं. सगळे गोल गोल फिरू लागतात. सगळ्या मैदानात एवढा गोंधळ यापूर्वी कधी नव्हता. हा खेळ तर मीच जिंकणार. नाही मी. तेवढ्यात अचानक म्युझिक थांबत आणि चिंकी धावत जाऊन खुर्ची पकडू शकत नाही. ती एकदम उदासून आईला जाऊन बिलकते. परत गाणं वाजत. सगळी मुलं खुर्चीच्या आजूबाजूला पळू लागतात. एक एक करून सगळे आउट होतात आणि खेळात गट्टू राहतो. सगळे जण जोर जोरात टाळ्या वाजवतात आणि पोडियमवर गट्टूला बक्षीस दिलं जातं. थोड्या वेळात पोडियमवर सगळे नाचू गाऊ लागतात. तेवढ्यात अंकल येऊन म्हणतात, डेस्कवर सगळ्यांचं जेवण लावलेलं आहे, येऊन जेवण करा, दुपारचे 3 वाजले आहेत. वाव, माझ्या तर पोटात उंदीर पळतात. आणि माझ्या मांजर. सगळे हसू लागतात आणि धावत जाऊन खाण्याच्या टेबलवरून सगळे जण पुरी आणि भाजी घेऊन खायला सुरू करतात. किती मस्त जेवण आहे, मजा आली. नाचून नाचून तर खूप दमलो. हो जिंकी, आज तर मजा आली होळीला. होळी है, आपण दरवर्षी अशीच होळी साजरी करू, जरी कितीही मोठे झालो आपण. हो, आपण अशीच साजरी करू. हो, आपण अशीच साजरी करू. एकदम बरोबर. मुलांचं हे बोलणं ऐकून पॅरेंट्स दुरून हसत असतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा.